दिवाळीनंतर आता कार्तिक पौर्णिमेला चंद्रग्रहण दिसणार आहे। 15 दिवसांच्या अंतराने हे दुसरे ग्रहण असेल। हे संपूर्ण चंद्रग्रहण भारतात पाहता येणार आहे। भारताच्या काही भागांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण दिसेल तर बहुतांश भागांमध्ये आंशिक चंद्रग्रहण दिसणार आहे। भारतात ग्रहणाची सुरुवात 8 नोव्हेंबरला चंद्रोदयाने होणार आहे। भारतात 8 नोव्हेंबरच्या दिवशी संध्याकाळी चंद्र उगवताच पहिले चंद्रग्रहण ईशान्य दिशेला दिसेल। पहिले पूर्ण चंद्रग्रहण अरुणाचल प्रदेशात दिसणार आहे। आंशिक चंद्रग्रहण ईशान्येचा भाग वगळता भारताच्या बहुतांश भागात दिसणार आहे। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी 8 नोव्हेंबरला 2022 या वर्षी शेवटचे ग्रहण दिसणार आहे। हे ग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असेल। भारतामधील चंद्रग्रहणाची सर्वसाधारण वेळ ही संध्याकाळी 5:32 ते 7:27 असणार आहे। चंद्रग्रहण हे ग्रस्तोदित असल्याने 8 नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजेच संध्याकाळी 6:19 ग्रहणाचे वेध पाळले जातील। लहान मुले, आजारी व्यक्ती, अशक्त व्यक्ती, गरोदर स्त्रिया यांच्याकरता वेध पाळण्याचा कालावधी मंगळवारी सकाळी 11:00 सूर्यास्तापर्यंत असणार आहे। ग्रहण कोणतेही असो, सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण, त्याचा प्रत्येक राशीवर कमी जास्त प्रमाणात प्रभाव पडत असतो। काही राशींवर याचा शुभ प्रभाव पडतो तर काही राशींवर याचा अशुभ प्रभाव पडतो। चला तर जाणून घेऊयात कोणत्या राशीसाठी हे ग्रहण कसे असणार आहे ते। मेष रास। मेष राशीच्या व्यक्तींसाठी हे चंद्रग्रहण अशुभ ठरणारे आहे, म्हणून शक्य झाल्यास वाहनाचा प्रवास टाळावा। वृषभ राश। वृषभ राशीच्या व्यक्तींना धनाची काळजी घेण्याची गरज आहे, त्यांना धनसंपत्तीत हानी होऊ शकते। मिथुन रास। मिथुन राशीच्या व्यक्तींना हे ग्रहण शुभ ठरणार आहे आणि त्यांना धनप्राप्तीच्या तसेच प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील। कर्क रास। कर्क राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण लाभदायक ठरू शकते, त्यांना कुटुंबाची साथ मिळेल, कुटुंबात सुख संपन्नता येईल। सिंह रास। सिंह राशीसाठी हे चंद्रग्रहण अशुभ ठरणारे आहे, या काळात मानसिक चलबिचल होऊ शकते, म्हणून आपले मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा। कन्या रास। कन्या राशीच्या व्यक्तींना ग्रहण काळात शारीरिक श्रम करावे लागू शकतात, जास्त कष्ट घ्यावे लागतील। तुळ रास। तुळ राशीच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात कलह सहन करावा लागू शकतो, म्हणून कुटुंबात शांत राहणे जास्त योग्य। वृश्चिक रास। वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी चंद्रग्रहण प्रगतीचा योग घेऊन येत आहे, प्रलंबित कामात यश लाभू शकते, खूप दिवसापासून अडलेली कामे मार्गी लागतील। धनु राशीच्या व्यक्तींना चिंताग्रस्त मनस्थितीमुळे चंद्रग्रहणाचा काळ अशुभ ठरू शकतो, म्हणून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा। मकर रास। मकर राशीच्या व्यक्तींना ग्रहण काळात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे, कारण हे ग्रहण त्यांच्या आरोग्यावर प्रभाव पाडू शकते। कुंभ रास। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हे ग्रहण खूप शुभ आहे, त्यांना धनलाभाचे योग बनत आहेत। मीन रास। मीन राशीच्या व्यक्तींसाठी हे चंद्रग्रहण शुभ ठरू शकते, यावेळी आर्थिक लाभाची मोठी संधी आहे, मात्र पैसे काळजीपूर्वक गुंतवणे हिताचे ठरेल, म्हणजेच तुम्हाला धनलाभ तर होणार आहे, परंतु पैशांचे व्यवहार हे काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे। ग्रहणादरम्यान आपल्याला काही नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे। जसे वेद काळात लहान मुले, वृद्ध व रोगी सोडून इतर कोणीही भोजन करू नये। वेद काळादरम्यान खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकून ठेवावीत। ग्रहण काळात झोपू नये। ग्रहणादरम्यान दानधर्म करावा। गरीब व गरजू व्यक्तींना त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू दान कराव्यात। वेद काळात कोणतेही शुभ कार्य करू नये। मंत्र जप, नामजप करीत राहावे। देवपूजा करू नये। भगवंतांच्या मूर्तींना स्पर्श करू नये। ग्रहण काळातील अशुभ प्रभावापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा तसेच ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप करावा।
भगवद्गीतेचा पाठ करावा। ग्रहणादरम्यान आपण तुळशीची पाने खाऊ शकतो, तसेच गंगेचे पाणी पिऊ शकतो। एखादी गर्भवती स्त्री असेल तर लिक्विड स्वरूपातील पेयात तुळशीची पाने टाकून ते पेय ती घेऊ शकते। ग्रहण काळाशी संबंधित कितीतरी मान्यता प्रचलित आहेत। ग्रहण काळात निसर्गामध्ये कितीतरी प्रकारची हानिकारक व नकारात्मक किरणे पसरलेली असतात, म्हणून ग्रहण काळात कितीतरी कार्यांना निषिद्ध मानले गेले आहे। ग्रहण काळात वेध लागल्यापासून कोणत्याही प्रकारची शुभ कार्ये करू नयेत। आता आपण बघूयात की शास्त्रामध्ये सांगितलेली ग्रहण काळात वर्जित असलेली कार्ये। जर ही वर्जित केलेली कार्ये मनुष्याने ग्रहण काळात केली तर त्या व्यक्तीला कितीतरी प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो। चला तर जाणून घेऊयात ती कामे जी ग्रहण काळात चुकूनही करू नये। शास्त्रानुसार वेध लागण्यापासून ते ग्रहण सुटेपर्यंत देवी देवतांच्या कोणत्याही मूर्तीला हात लावू नये किंवा स्पर्श करू नये। ग्रहण काळात जेवण करू नये। ग्रहण काळात तंत्रमंत्र व काळी जादू यांचा जास्त प्रभाव असतो, म्हणून ग्रहण काळात कोणाला काही देऊ नये व कोणाकडून कोणतीही वस्तू स्वीकारू नये। गर्भवती स्त्रियांनी ग्रहणाच्या प्रभावापासून दूर राहावे, कारण ग्रहण काळात नकारात्मक किरणांचा प्रभाव आपल्या बाळावर पडण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे आपल्या मुलांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो। ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी आपल्या पोटावर हळद, चंदन किंवा गोमूत्राचा लेप जरूर लावावा। ग्रहण काळात पती पत्नीने संबंध करू नये, हे खूप अशुभ मानले गेले आहे। वेद काळापासून ग्रहणाचे नियम पाळावेत। कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीचा तसेच आपल्या आई वडिलांचा अपमान करू नये, त्यांना अपशब्द बोलू नये। शास्त्रात असा उल्लेख आहे की गरीब व असहाय लोकांचा अपमान केल्यास शनिदेवांची दृष्टी आपल्यावर पडते। ग्रहण काळात नकारात्मक व हानिकारक अशी किरणे खूप प्रभावित असतात, म्हणून स्मशान किंवा त्यासारखी सुनसान जागा असेल अशा ठिकाणी ग्रहण काळात जाऊ नये, नाहीतर तुमच्यावरही या वाईट शक्तींचा प्रभाव पडेल। या सर्व गोष्टींपासून आपला बचाव करा व ग्रहणाच्या दुष्परिणामांपासून स्वतःचे संरक्षण करा। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।